अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राज्याचे ग्रामविकास तथा उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करण्याच्या उद्देशाने जामनेर येथील रुबीस्टार हॉस्पिटल येथे तालुक्यातील सुमारे 750 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडली। या शस्त्रक्रियेसाठी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, डॉक्टर रागिनी पारेख तसेच जळगाव येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य लाभले। हो, तुम्ही विचारताय आत्म आता लोक कुठे विचारताय, गप्पा मारताय। व्यवस्थित झालेली आहे, परंतु आता ती पुढची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची आहे, त्यामुळे त्या सूचना दिल्या त्या अतिशय तंतोतंत पाळा। त्याच्यामध्ये कुठेही काटकसरता कामा नये। आपल्याला कोणाला समजलं असेल तर आपले नातेवाईक असतील आपल्याबरोबर आलेले, त्यांनी समजून घ्यायचं आहे काय काय सूचना दिल्या। कळाल्या सगळ्या सूचना त्या कागदावर सगळ्या लिहून दिलेल्या आहेत। जरी आपल्या नातवांना मुलांना तो सुंदरीला कागद वाचायला सांगा, सुंदरीला काय सांगू पाहतं, पण मुलांना त्यांना स्वयंपाकाबरोबर वेळ नसतो, खबर वेळ नसतो, पण नातवांना ना तसे नातू असतील ते तुम्हाला बरोबर सांगतील काय करायचं काय नाही। कारण त्यांना खूप इतिहास असतो या गोष्टीची, त्यांना तुम्ही दाखवा आणि तशाप्रमाणे तुम्ही सगळ्या नियम पाळा। एकही माणूस असा होतं का म्हणजे की नियम पाळला नाही म्हणून थोडा खराब झाला, कारण नियम नाही पाळला तर तुमचं ऑपरेशन खराब होणार आहे, अन्य काय चांगलं झालेलं आहे। आता आपण या ठिकाणी जेवायला मदत करायला जायचं आहे, बरोबर आहे? नाही यांचं इथे का तिथे आठ वेळा बरोबर दोन तासांनी
हा थोडा एक एक ड्रॉप ज्या ड्रॉपचं ऑपरेशन झालं त्या डोळ्यामध्ये एक ठेव आता टाकला की दोन तासाने आठ वेळा म्हणजे साठी 16 तास 8 तास तुम्ही झोपा पण तू रात्री 10-11 सगळे उठल्यापासून बरोबर करीत लावा दोन तासाने 8 वेळा मोजायचा कागद ठेवा या कागदावर एक झाला की एक दुसरा राखी 2 लिहायचे तिसरा राखी 3 लिहायचे आणि म्हटलं पुढे लावा घड्याळ्यांची किती वाजता करणार पहिला हं पण अतिशय व्यवस्थितपणे आपल्या घरामध्ये त्यांना मुलांना कळतो शिकले घरामध्ये मुलगा आहे चुकून आहे कोणाचे वडील वयस्क पण जे असतील ते नातवाला किंवा दोन असले पण टाकून दे ते बरोबर तुम्हाला सांगतील आता कोणाला काही शंका आहेत औषधाबद्दल नाही हे औषध तुम्हाला किती वेळेस पुरेल तुम्हाला 12 तारखेपर्यंत हे औषध पुरेल हा शिल्लक राहील उलट पण एकच थेंब टाकायचा ज्या ऑपरेशन झालं त्या एका गोळ्यामध्ये एक थेंब औषध टाकायचा दर 2-2 तासांनी ते औषध टाकायचं आहे बरोबर तंबाखू खायचे नाही डोळे जोडायचे नाही उशाला सांगितलं तुम्ही कसं म्हणतात हां कापूस जोडायचा कापूस गरम पाण्यामध्ये टाकायचा तो उघडायचा पाठ ठेवू द्यायचं आणि तर खालती पापडी हळूच तर पुसायची करडायची की जोरात हां तर सगळं बाहेर येत डोळ्याचा कापूस आणा हळूच कण गरम पाण्यामध्ये कापूस सगळ्याच्या घरामध्ये आपल्याला मागवून घेतलं गोड मागून घेतलं एवढं पुरेल आपल्याला ते आपण सगळे कापूस उतर शेतकरी आहोत थोडा कापूस घेतो गरम पाण्यात उकळायचा ते उकळल्यावरच नंतर तो कापूस बाहेर काढायचा थोडा कोमट असेल तर पुसायचा गरम कोमट पुसायचा हळूच कण द्यायचा फक्त गाळण खात साफ होईल एवढं ते वापरायचं आहे बरोबर किती वेळा करायचं ते दिवसावरून एक तास सकाळी उठल्यावर सकाळी उठल्यानंतर फक्त एकच जा करायचं कापूस पाण्यात टाकून उघडायचा तो बाहेर काढायचा गोळा आणि तो पुसून घ्यायचा खाती पापडी पुसायची ती घाण आलेली असेल वगैरे ती पुसून घ्यायची बरोबर या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.